ते लोक त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आपापल्या गावामध्ये पाण्याचं काम कसं होईल त्यासाठी एकत्रित येऊन त्या गटा गावामध्ये काम करावं, त्याच्यामध्ये आम्ही काही समाजसेविक संस्था आहेत त्याच्यातून मदत करणार आहोत, ट्रेनिंग करणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्याला काही शासकीय शासनाचे अनेक अनेक वेगळ्या योजना आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी प्रभावीपणे कशा आपल्याला राबवता येतील, जेणेकरून आपापल्या गावामध्ये तिथे असणाऱ्या ग्रामस्थांच्या मदतीने सकारात्मक असं पाण्यावर काम होऊ शकतं, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टीसाठी गाव एकत्रित येऊ शकतं आणि एकत्रित गाव जर चांगल्या गोष्टीसाठी आलं तर त्याच्यामध्ये लोक नेहमी आपल्या गावामध्ये एक चांगली गोष्ट कशी होईल यासाठी पुढाकार घेत असतात, मग आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा विश्वास जेव्हा एखाद्या गावाच्या विकासावर पडतो तेव्हा आम्हालासुद्धा त्या ठिकाणी ताकद मिळत असते, त्यामुळे पाण्यावर काम होणं लोकांनी एकत्रित यावं, लोक सहभाग त्याच्यामध्ये असावा आणि त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एक वेगळं पायंडा त्याच्यामध्ये सामाजिक हे जसे लोक एकत्र येतात ही गोष्ट चालू व्हावी यासाठी आम्ही पुढाकार घेतो. 112 आपण घेतला जातो तिथे 11 त्याप्रमाणे येतो, याच्यामध्ये उजनी धरणामधून आपल्या जामखेड शहरामध्ये ती पाईपलाईन येणार आहे, त्याच्यामध्ये पूर्वी फक्त त्या ठिकाणी काही प्रमाणात तत्वता मान्यता दिली होती, त्यानंतर पाठपुरावा करून आपण टेक्निकल सँक्शन असेल त्यानंतर आपण त्या ठिकाणी आत्ता त्याला प्रमाण मिळाले आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याच्यावर काम चालू